आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पनवेल महापालिकेच्या महासभेचं आयोजन बुधवारी करण्यात आलं होतं. ही महासभा महापौर डॉक्टर कविता चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या सभेत महापालिका कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू होण्याचा मार्ग मोकळा झाला. पनवेल महापालिकेच्या सर्वसाधारण महासभेत आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहाची भाडेवाढ करण्याचा प्रस्ताव आयुक्तांकडून आला होता. सभागृहनेते परेश ठाकूर यांनी फक्त नाट्यगृहाबाबत निर्णय घेण्यापेक्षा चार प्रभागातील पालिकेच्या सर्व सभागृहांबाबत प्रभाग समितीमार्फत प्रस्ताव घेण्याची मागणी केल्यानं तुर्तास भाडेवाढ टळली आहे. तसेच महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना पूर्वलक्षी प्रभावानं महाराष्ट्र नागरी सेवा नियम लागू करण्यास आणि सातव्या वेतन आयोगाप्रमाणे सुधारित वेतन श्रेणी देण्यास महासभेनं मंजुरी दिली आहे. महापालिकांमध्ये पूर्वी वेतन आयोग निश्चित करणे किंवा वेतन श्रेणी लावण्यामध्ये मग बडकस आयोग, पक्षी आयोग असे विविध प्रकारचे लवाद नेमले जायचे. नंतर गेल्या 10-12 वर्षापासून सगळ्या महापालिकांमध्ये राज्यामध्ये जे नागरी सेवा नियम आहेत राज्य शासनाचे, ते स्टँडर्ड नियम आहेत, तर ते नियम लागू करा. हे नियम लागू केल्यानंतर आपल्या कुठल्या कर्मचाऱ्यावर आपल्याला शिस्तभंगाची कारवाई करता येईल किंवा त्याच्यावर आपल्याला त्यांचे वेतन निश्चिती करता येईल किंवा आपण जो काही आता पगार देतो याच नियमानं करतो, परंतु त्याला जनरल बॉडीची अप्रूव्हल आपण घेतलेली नाही, म्हणून आपण पूर्वलक्षी प्रभाव म्हणतो, जेणेकरून त्यामध्ये एक सूत्रता येईल. आणि त्याचा दुसरा उद्देश असा आहे की मग बरेच वेळा काही अधिकारी काही कर्मचारी जनरल बॉडीची स्थायी समितीची संलग्नता एक सलगी वाढवून मग वैयक्तिक वेतन श्रेणी वाढवतात की या पदाची वेतन श्रेणी एवढी एवढी द्यावी, मग तो ठराव झाला की मग शासनाकडून त्याला मान्यता मिळत जाते. एकदा MCSR लागू झाल्यानंतर तो कार्यकारी अभियंता म्हटलं की त्याची वेतन श्रेणी काय असावी शासनाने फ्रीज केले, डिप्टी इंजिनियर म्हटल्यानंतर काय, मग राज्यात कुठेही गेलात तीच वेतन श्रेणी. म्हणजे आजच परिस्थिती सगळ्या विविध महापालिकांमध्ये आपापल्या वैयक्तिक ज्या त्या माणसाने व्यक्तीसापेक्ष वेतन श्रेणी निर्माण केल्या आहेत, आकृती बंधालाच हे आवश्यक आहे. हे आकृती बंधामध्ये ज्या वेतन श्रेण्या दर्शवलेल्या आहेत ते यालाच आवश्यक आहेत, कारण त्या वेतन श्रेण्या शासकीय नियमाप्रमाणे आल्या पाहिजेत, आपल्या म्हणण्याप्रमाणे कमी जास्त नाही झाल्या पाहिजे. लागू करून टाकू त्याला प्रशासकीय विषय लावायला मंजूर करायचं. याशिवाय महापालिकेने स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत दिलेल्या शौचालय लाभार्थीच्या यादीत 20% लाभार्थी हे पनवेल तालुका पंचायत समितीच्याही यादीत असल्याची तक्रार सदस्यांनी केली आहे. त्यामध्ये सकृतदर्शनी तथ्य दिसून आल्यानं 4227 लाभार्थींची खास कर्मचारी नेमून सर्वे केला जाणार असून 8 दिवसात त्याचा अहवाल घेऊन दोषींवर कारवाई करण्यात येईल अशी माहिती आयुक्तांनी दिली. यावेळी प्रकाश बिनेदार यांनी अधिकारी लाभार्थीची दिशाभूल करीत असल्याचं निदर्शनास आणून दिलं. त्यावेळी महापालिकेचे 10,000 शौचालयाचे टार्गेट असून लाभार्थ्यांनी मागणी केल्यास त्यांना देण्यात येईल अशी माहिती आयुक्तांनी दिली. महापालिका हद्दीत आज 49 अधिकृत आणि 40 अनधिकृत जाहिरात फलक आहेत. यापुढे महापालिका हद्दीत जाहिरातीचे होर्डिंग लावण्याबाबतचे प्रेझेंटेशन दाखवण्यात आलं. त्यामध्ये या होर्डिंगपासून महापालिकेला करोडो रुपये महसूल कसा मिळेल याची माहिती देण्यात आली. यासाठी 10 वर्षाची निविदा काढण्याची सूचना करण्यात आली आहे. दरवर्षी 5% भाडेवाढ करण्यात येईल. दुकानावरील मोठी होर्डिंग आणि खाजगी मालमत्तेवरील होर्डिंगवर भाडे आकारण्याचा प्रस्ताव यामध्ये करण्यात आला आहे. त्यावर बोलताना सभागृहनेते परेश ठाकूर यांनी यामध्ये कोणावर अन्याय होऊ नये, मक्तेदारी निर्माण होऊ नये यासाठी काळजी घेण्यात यावी, सिडको MIDC महापालिकेची आणि स्टील मार्केटची ठिकाणे कोणती याची व्यवस्थित माहिती घेऊन टेंडर काढावे अशी सूचना केली. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV News सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.